असं आहे की आत्ता तरी मी एवढंच म्हणेन की हा पवारसाहेबांचा वैयक्तिक आणि राष्ट्रवादीचा आंतरिक अशा प्रकारचा निर्णय किंवा प्रश्न आहे. या स्टेजला याच्यावर अधिक बोलणं हे योग्य होणार नाही. शेवटी पवारसाहेबही एक ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या पक्षामध्ये बरंच मंथन चाललेलं आहे, त्यामुळे एकदा नेमकी परिस्थिती काय आहे ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर त्याच्यावर कमेंट देणं योग्य असेल. मंथन सुरू आहे त्याचा परिपाक म्हणून अशा निर्णयांती ते पोहोचले असावे का, मला याची कल्पना नाही आहे. मी सांगितलं हा अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे, या स्टेजला मी त्याच्यावर बोललं हे मला योग्य वाटतं. देखिए ये उनका व्यक्तिगत फैसला है और राष्ट्रवादी कांग्रेस का एक आंतरिक मामला है और इस समय उसके ऊपर चर्चाएं भी चल रही है, मंथन भी चल रहा है और पार्टी किस निर्णय तक जा रही है इस बारे में हमें कोई अंदेशा भी नहीं है. तो मुझे ऐसा लगता है कि इस पर अभी बात करना ये बहुत प्रीमैच्योर होगा, इसलिए मैं अभी इसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता. हम परिस्थिति पर नज़र रख के हैं, उचित समय पर इस पर बोलेंगे. क्या संशय की दृष्टि से देख रहे हैं, ऐसा कहा जाता है पवार साहब की बातें दो दिन बाद समझ में आते, तो महाराष्ट्र की राजनीति में क्या इसको संशय की दृष्टि से देखा जा सकता है? इसीलिए तो मुझे ऐसा लगता है कि हम लोगों ने राह देखनी चाहिए कि ये क्या हो रहा है, क्यों हो रहा है, ऐसा क्या होने वाला है. ये सारी चीज़ें जब तय होगी उसके बाद ही इसके ऊपर हम कमेंट देंगे. पुस्तकाचं विमोचन झालेलं आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की जी काही शपथविधी झाली होती त्याबद्दल मला काही कल्पना नव्हती आणि अजित पवारांवर त्यांनी हे वाटलं. मी मगाशी देखील सांगितलं की पवारसाहेबांचं पुस्तक मी वाचलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर मी आत्ता बोलणार नाही. पण मलाही एक पुस्तक लिहायचं आहे, ते योग्य वेळी मी लिहिणार आहे, त्यामुळे नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे, नेमकं मला काय वाटतं आहे, नेमकं सत्य काय आहे, अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या ज्यावेळेस मी पुस्तक लिहिल त्यातनं तुम्हाला निश्चित कळतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.